संसार तर पिढ्यानपिढ्या जीव ओतून प्रत्येकाने केला, असा कुणीच नाही भेटला जो संसारात पूर्ण सुखी झाला. कुठतरी कमी त्याच्या निमित्त संसारात होती, आयुष्य लहान पण आशा फारच मुक्ती होती. संसार सुखाचा करत असल्यावरती दोघांनी एकमेकाला समजून घ्यावंच लागतं. वेळ प्रसंगी दुःख सुद्धा सुखासारखं हसत हसत पचवावंच लागतं. संसार हा फक्त दोघा नवरा बायकोच असतो, तिथं आई भाऊ बहीण कुणी नातू एक मित्र कुणी कुणाचा नसतो. चांगल्या सासू सासऱ्याची नवऱ्याची किंमत ज्या बाईला करता नाही आली, मनुष्य जन्माला येऊन ती संपूर्ण नारी जातीला कलंक लावून गेली. विश्वास हा संसाराचा भक्कम पाया असतो, तो जर टिकला तरच सुखाचा सुंदर कळस दिसतो. संसार सोडून परमार्थ करावा नव्हतं लिहिलं कुठं, पण परमार्थ म्हणजेच काय हेच होतं कोड मोठ. नामस्मरण म्हणजे काय नव्हतं त्याला माहीत, संसाराच्या तेव्हा तो होता फारच घाई. नामस्मरणाचा त्याला नव्हता मुळीच कुठे गंध, फावल्या वेळी तो नको ते करीत होता छंद. विचार केल्यावर आता वाटतं आयुष्यात कोणतं चांगलं काम मी केलं का, मिळालं हे सुंदर आयुष्य असंच व्यर्थ तर नाही ना गेलं. दान धर्म मी कधी केला नाही कुठे जाऊन, कोणतं पुण्य आज फळाला येईल म्हणून. दान धर्म करायचं स्वप्न खरं आता मी पाहतोय, काही नाही राहिलं माझं. सुना मुलांच्या राज्यात माझ्याच घरात मी चोरावानी राहतोय. जीवन जगतोय खरं, मात्र माहित नाही पुढे काय होईल. कुणासाठी किती केलं तर शेवटपर्यंत साथ मला कोण देईल. क्षणिक सुखासाठी जो धावत सदा राही, कल्पना नाही त्याला मृत्यूला जवळ घे.